आपल्यासोबत ठाण्याचे महापौर, माजी महापौर आणि त्याचसोबत शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के. नरेश म्हस्केजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. वार करायचा असेल तर समोरून करा, पाठीमागून वार करू नका, असं थेट विधान आपल्याला संबोधून आदित्य ठाकरेंचं. हे बघा, हे सर्व सहानुभूती घेण्याचे उद्योग सुरू आहेत. लोकांमध्ये असं काही बोलायचं की जेणेकरून आमच्यावर खूप अन्याय होतोय, आमच्यावर खूप आघात होतोय, अशा पद्धतीने बोलून एक सहानुभूती निर्माण करणं. वार करायचे समोरून करा म्हणजे काय? अरे तुमच्याकडे, तुमच्या समोर आमदार गेलेले आहेत, तुमच्या बरोबर बैठका घेतल्या आमदार खासदारांनी, आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट सांगितलं की नाही नाही आम्ही एकनाथ शिंदेच्या बरोबर जाणार आहोत. आणखी काय करायचं आहे? समोरासमोर गेलेले आहेत, आधीचे 10-12 आमदार गेल्यानंतर लोक तुमच्या बरोबर बैठका घेतल्या, आमदार खासदारांनी सांगितलं राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर आघाडी तोडा नाहीतर आम्हाला आमची वेगळी भूमिका घ्यावी लागेल, तुम्हाला सांगून आमदार आणि खासदार गेलेले आहेत. आणखी काय करायचंय? आणखी काय वार समोरून करायची? जी काय भूमिका आहे ती समोर भूमिका घेतलेली आहे. पाठीमागून चोरून शुकून घेण्याची काही गरज नाही आम्हाला. काही लपवाछपवी आपल्याकडनं झाली नाही, आम्ही समोरून सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्यात असं आपण म्हणताय. समोरून स्पष्ट केलेल्या आहेत आम्ही भूमिका, आमची भूमिका पण आम्ही सांगितलेलं राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर आघाडी तोडा. तुम्ही नाही ऐकलं, शरद पवार आणि सोनिया गांधींच्या प्रेमात आहात तुम्ही. शिवसेनेची तत्व विसरून, शिवसेनेची भूमिका विसरून सर्व काही केवळ खुर्ची करता, आपण या सगळ्या गोष्टी विसरलेल्या आहात. तुम्ही म्हणताय खुर्चीसाठी गोष्टी विसरलेत, ते तर ते तुमच्यावरती असा उलट आरोप करतात की सगळं काही दिलं. काय दिलं नाही तुम्हा सर्वांना, पण तरी तुम्ही नैतिकता विसरलात आणि दुसऱ्यांच्या शेजारी जाऊन बसला, शिवसेनेसोबत गद्दारी केलीत. तुम्ही सांगा, सगळं काही दिलं, आमची मेहनत नाहीये का? आम्ही रक्ताचं पाणी केलेलं नाहीये का? अहो तुम्हाला त्यांना आमदारकी देण्याकरता 2-2 लोकांना घरी बसवावं लागलं, सिटिंग आमदारांना घरी बसवावं लागलं. सगळं काही दिलं म्हणजे असंच नाही काय मिळत? रात्रंदिवस मेहनत केलेली आहे. हजारो केसेस अंगावर, शेकडो केसेस अंगावर आहेत आमच्या. आमच्या आम्ही आमच्या स्वतःचं तन मन धन अर्पण संघटना वाढवलेली आहे, संघटनेचं काम केलेलं. सगळं काही दिलं म्हणजे काय? तुम्ही दानधर्म करायला बसला नव्हतात, मग सगळेच निवडून आले असते ना. महाराष्ट्रात 288 जागा निवडून आल्या असत्या. तुम्ही सीट दिल्यानंतर, तुम्ही तिकीट दिल्यानंतर जर सगळं निवडून आले असते ना, तर 288 जागा निवडून आल्या असत्या. हो तुम्ही रक्ताचं पाणी केलं, मेहनत आमची आहे असा दावा नरेश म्हस्के जी आपण करताय. यावरनच आदित्य ठाकरेंचा एक पुढचा मुद्दा असा होता की ठाकरे आडनाव किंवा बाळासाहेबांचं नाव याच्या कुबड्या का वापरताय? थेट तुमच्या जीवावरती समोर या, आव्हान स्वीकारा आणि मैदानामध्ये उभे राहा. हे बघा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे आणि आमच्या दैवताचं नाव घेऊ नका म्हणून सांगण्याचा अधिकार कुणाला नाहीये. हे आम्ही त्यांना दैवत मानतो आणि त्या दैवताचं नाव घेऊ नका हे सांगण्याचा अधिकार कुणाला नाहीये. तो ठाकरेंनाही नाही? हा नाही, नक्कीच नाही. वारसा ना हा विचारांचा असला पाहिजे, वारसा घराण्याचा नसला पाहिजे. नरेश म्हस्केजी आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंच्या भूमिकेवरती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.